अशोक पवने ही व्यक्ती कुठली आहे मला माहीत नाही, पण ही वारंवार सारखं फुकटचं तोंड गावल्यामुळे मोकार बडबडबड करते, एखाद्यावर निष्कारण टीका करते, हे असं चुकीचं जमणार नाही। त्यांनी आज टीका केली आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची, कुंबळीला MIDC होणार आहे, तिथं भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी 2,500 एकर जमीन आहे असं त्याचं म्हणणं आहे। त्या पावण्याचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीच्या सभापतीची MIDC होते तिथं 2,500 एकर जमीन आहे, तुला सांगतो मला त्याचे 2,500 एकर जमीनचे उतार आणून दे, तरच तुझ्याला तुला माफ होणार आहे, तुझ्या आम्ही आभारदर्शकांना दावा करणार। आणि तू म्हणतो खासदार सुजाता विखे पाटील यांना आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये राम शिंदे साहेबांनी पाडायचे प्रयत्न केले, त्याचा एक आम्हाला पुरावा पाहिजे ना, जो आम्ही आभारदर्शकांना दावा करणार। आणि तू म्हणतो राम शिंदे साहेब बंगल्यात राहतात, अरे मूर्खा, आज रोजी पारद्याला नंदीवाल्याला वैद्यांना कमीत कमी गरिबांना कमीत कमी 10 लाखाचा बंगला आहे, हे तुला दिसत नाही का? तुला बंगला नाही का? मग राम शिंदे साहेब बंगल्यात राहिले म्हणून काय अडचण आहे? तसंच कर्जाच्या ठेकेदारांना तुझं म्हणणं आहे कर्जाच्या ठेकेदारांना पाठबळत राम शिंदे साहेब देतात, मग तुझे बारामतीचे ठेकेदार आणून कर्जतला त्यांना पाठबळ द्यायचे का? हे असं जमणार नाही, कर्जतच्या ठेकेदारांना पाठबळ दिले पाहिजे, हे असं आमचं भारतीय जनता पार्टी सगळ्यांचं म्हणणं आहे। तुला सांगतो जर असं चुकीच्या बातम्या दिल्या तर तुला मी सोडणार नाही, आणि हे मला उतारे आणून दे, आणि खासदार साहेबाला पाडायचे प्रयत्न केले ते मला पुरावा पाहिजेत, हे पुरावा दिले तर तुला माफ करतो, नाही तर तुझ्या आम्ही आबरून सजा तुझ्या केस करणार आणि तुझ्यावर गुन्हा दाखल करणार असं मी तुला सांगतो। सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय भीम, जय मल्हार।